यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेची 26 फेब्रुवारीला निवडणूक आहे, मतदान होणार आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, सर्व सहयोगी पक्ष म्हणजे महायुती खूप ताकदीने ह्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. परंपरागत जागा असूनही निवडणूक ही कधीही धोका पत्करण्याची नसते, गाफील राहण्याची नसते. आणि त्यामुळे आज महायुतीमधल्या सगळ्या घटक पक्षांचा, प्रमुख नेत्यांचा एक मेळावा ह्या ठिकाणी झाला, ज्याला बाळासाहेबांची शिवसेना, RPI, शिवसंग्राम संघटना, पतित पावन संघटना या सगळ्याचे शहर आणि कसबा स्तरावरचे प्रमुख नेते उपस्थित होते. 6 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे, ज्याला हे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. आज काल प्रांताची भारतीय जनता पार्टीची एक्सटेंडेड कोरची बैठक होऊन आमची राज्यभरून नावांची एकमत झालेली लिस्ट केंद्राला गेली. केंद्राचं पार्लमेंटरी बोर्ड आज संध्याकाळी, आज रात्री उशिरापर्यंत दोन्हीकडे, कसबा आणि चिंचवड, नावं फायनल करून घोषित करेल. आमची घोषणा ही दिल्लीतून होते, घोषणा करतील अशी माझी अपेक्षा आहे. 6 तारखेला उमेदवारी अर्ज भरायचा असल्यामुळे थोडा वेळही हाताशी आहे. उद्या वर्किंग आहे, 5 तारखेला सुट्टी आहे, त्यामुळे 6 आम्ही ठरवतो. एकूणच सगळ्यांचं म्हणून एक कार्यालय असावं, सगळ्यांचं म्हणून एकत्र पदयात्रा असाव्या, सगळ्यांचं म्हणून एकत्र सभा व्हाव्यात असा या सर्व महायुतीच्या घटक पक्षांमध्ये निर्णय झाला आहे. राज्यस्तरीय नेते अन्य पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांशी बोलता आहेत आणि त्यामुळे सुद्धा ही सगळी प्रक्रिया थोडी आपण स्लोली करतो आहोत. 50-50, त्यामुळे गाफील न राहता सगळ्या स्टेप्स पूर्ण करत चाललो. मला असं वाटतं की चिंचवडला लक्ष्मण भाऊंच्या निधनानंतर तिथल्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची, सगळ्यांची इच्छा एकमत हे त्याच घरात उमेदवारी द्यावी असं आहे आणि त्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल. अजूनही कोणाचंही नाव नक्की झालेलं नाही. मी म्हटल्याप्रमाणे मतदारसंघामध्ये एक शॉर्टलिस्ट तयार होते सर्व्हेच्या आधारे. ती शॉर्टलिस्ट प्रदेशाकडे जाते, प्रदेश त्यांच्या सर्व्हेच्या आधारे एक शॉर्टलिस्ट तयार करून केंद्राकडे पाठवतो. याचे सगळे टप्पे पूर्ण झाले, आता फक्त केंद्रातून घोषणा होण्याची वाट पाहत आहोत. आज रात्री फायनल होईल. रोज पार्लमेंटरी बोर्ड बसतं असं बऱ्याच वेळेला होत नाही, पण 3 राज्यांच्या निवडणुका लागल्यामुळे जवळजवळ रोज बसावं लागतं आहे. त्यात आजच्या बसण्यामध्ये ही नावं क्लिअर होतील असं मला वाटतं. पण 6 तारखेला दोन्ही ठिकाणी, 11 वाजता कसबा आणि 1 वाजता चिंचवड, 6 तारखेला भरायचे असल्यामुळे मध्ये पुरेसा वेळ आहे. आणि इलेक्टोरल सीट ह्या दोन वेगळ्या विषय आहेत आणि दोन्ही एकाकडे असतात. प्रवीण दरेकर हे आमचे विरोधी पक्षनेता होते, हे आमचे आमदार आहेत, विधान परिषदेमध्ये आमचे सभागृह नेते म्हणजे गटनेता आहेत, तरीही ते आमच्या पक्षाच्या सहकार आघाडीचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे एखाद घटनात्मक जबाबदारी दिली याचा अर्थ तो निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर पडला असं होत नाही. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी या निवडणुकीच्या राजकीय प्रमुख माधुरीताई मिसाळांनी सर्व पक्षाच्या अध्यक्षांना एक लेखी विनंतीपत्र दिलं आहे. सर्व पक्षांच्या राज्याच्या नेत्यांशी फोनवरून बोलणं केलं आहे आणि आम्ही त्यांच्या प्रतिसादाची वाट बघतो.